अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दंड्या मारुती देवस्थानाच्या अमृत महोत्सवी वर्षाची पत्रकार परिषद विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. दंड्या मारुती देवस्थानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी देवळाली गाव ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताह भरवला जातो. या हरिनाम सप्ताहात यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्यानं यंदा हरिनाम सप्ताह मोठ्या भव्य प्रमाणात आयोजित केला असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. या दरम्यानच्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सप्ताहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषाही सांगितली. मी या पंचक्रोशीतील सर्व भाविक बांधव भगिनींना कळवू इच्छितो की देवळाली गावामध्ये दंड्या मारुती हे ग्रामदैवताचा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. या सप्ताहाला 74 वर्ष पूर्ण झाले आणि हा 75वा अमृत महोत्सव आहे आणि म्हणून हा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा अशी गावकऱ्यांची आमची सगळ्यांची मानसिकता होती, इच्छा होती आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम जरा भव्य दिव्य स्वरूपात करावा कारण हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे आणि जी संस्कृती आमच्या वडिलोपार्जित लोकांनी जोपासली. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री बबनराव घोलप यासह त्र्यंबकराव गायकवाड, सुधाकर जाधव, श्याम खोले, मंगेश लांडगे, अमर सर्वैया, निलेश युलगे, अजय कडबाने यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.